जेव्हा आयुर्वेद वाचतो तेव्हा निरोगी शरीर काय असते याची जाण आपल्याला होते. मग हे निरोगी शरीर राहण्यासाठी काय करायला हवं, उपाय काय आहे यावर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला जे निगेटिव्ह वाईब चालू आहेत, अर्थातच जो करोना ही महामारी जी काही आली आहे ती त्याच्यावर जर आपल्याला मात द्यायची असेल तर घरात राहा, सुरक्षित राहा आणि सरकार, डॉक्टर, पोलीस यांना साथ द्या. चला तर मग आज आपल्या व्हिडिओकडे बघूया. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी. आज तुम्हाला आयुर्वेदातील त्रयोस्तंभ अर्थातच आपल्या शरीराचे बॅकबोन वात, पित्त आणि कफ या तीन गोष्टींबद्दल सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जर हे दोष, हे तीन दोष आहेत, हे दोष जर समावस्थेमध्ये असणं म्हणजे शरीर निरोगी असणं, परंतु हे दोषच जर बिघडले तर व्याधी होण्याचा धोका आपल्या शरीराला असतो. आता हे दोष समावस्थेमध्ये कसे ठेवायचे, तर त्यावर उपाय काय आहे ते आज आपण बघणार. पहिला मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे वात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वात म्हणजे हवा. हवा आपल्या शरीरामध्ये वाढणे याचाच अर्थ असा होतो की आपल्या शरीरामध्ये वात वाढला. हा वात वाढल्यामुळे काय त्रास होतो, तर आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे पेन होत असेल तर त्या ठिकाणी वात वाढला आहे हे समजून घ्या. आयुर्वेदात सांगितलंय शूलम नास्ति विना वातम, अर्थातच विना वाताशिवाय वेदना होऊ शकत नाही. त्याचमुळे या सर्व प्रकारच्या वेदना, हाडांचे दुखणे, कंबर दुखणे, धातू क्षय होणे, डोके दुखणे, स्नायूंचे विकार, पॅरालिसिस, त्यानंतर 45 वर्ष नंतर मुख्यतः वात हा वाढलेला असतो, तर त्या 45 वर्ष वयानंतरच्या व्यक्तींना वातवृद्धीचे जे काही विकार आहेत ते होण्याचा जास्त चान्सेस असतो. त्यानंतर शरीराचा वर्ण काळा पडणे या समस्या, हे पूर्णतः 80 प्रकारचे जे काही व्याधी आहेत, वातज व्याधी, हे वातवृद्धीमुळे होत असतात. मग ही वातवृद्धी होऊ नये यासाठी काय करायला हवं, तर सर्वोत्तम असा उपाय आहे तो म्हणजे तेल. होत तेल तर वाताच्या सर्व व्याधींवर सर्वश्रेष्ठ औषध म्हणजे तेल आहे. तर तुम्हाला आता महागड्या औषधांवर खर्च करायची गरज नाही जर तुमच्याकडे तेल असेल, त्याचा रोज तुम्ही वापर करत असाल तर तेल कोणतं, तर सर्वोत्तम तेलांमध्ये सांगितलं आहे ते म्हणजे तिळतेल. या तिळतेलानं काय करायचं, तर आपल्या शरीराची रोज मालिश करायची, अभ्यंग करायचं. अभ्यंग म्हणजे आपण आंघोळीच्या आधी रोज शरीरावर तेलाने मालिश करणं, मसाज करणं. यामुळे काय होणार, तर आयुर्वेदात आचार्य वाग्भटाने, माझा फेवरेट श्लोक आहे, आचार्य वाग्भटाने अष्टांग हृदयामध्ये वर्णन केलेलं आहे, अभ्यंगम आचरे नित्य सजरा शमवात दुष्टी प्रसाद पुष्टायुगो स्वप्न सूत्वक दाढ्यकृत. अर्थातच अभ्यंग रोज केल्याने, अभ्यंग म्हणजे काय मी सांगितलं, रोज मालिश केल्याने, शरीराला मालिश केल्याने वातज विकार जरा म्हणजे काय की वृद्धावस्था दूर ढकलली जाते. त्यानंतर श्रम म्हणजे थकवा आपल्याला जो आला असेल, मग मा तो मानसिक असो, शारीरिक थकवा असो, या मालिशने, या तेलामुळे ह्या गोष्टी शमवल्या जातात. त्यानंतर पुष्ट आयुः म्हणजे शरीर मजबूत बनते. स्वप्न सूत्वक दाढ्यकृत, स्वप्न म्हणजे काय की आपल्यामध्ये जी चंचलता निर्माण झालेली असते वातवृद्धीमुळे ती शमवते आणि शांत अशी झोप लागते. सूत्वक जे आपल्या शरीरावर एक प्रकारचा ग्लो निर्माण होतो, कांती निर्माण होते तेलाने मालिश केल्या. मित्रांनो, त्यासाठी रोज तेल मालिश करायचा. तुम्ही एक
सॉन्ग ते ऐकलंच असणार आहे. लाखो दुखों की एक दवा क्यों ना आजमाय जाय, नक्की करून बघा फायदा नक्की होईल. पुढचा आणि दुसरा मुद्दा बघूया, तो म्हणजे पित्त. पित्त म्हणजे काय? तर उष्णता. नुसतीच उष्णता नाही तर अग्नी आणि जल या दोघांच्या मिश्रणातून पित्त बनते. पित्तामुळे आपल्या शरीरातील रक्ताची व्याधी होतात. उदाहरणार्थ चर्मरोग, केस गळणे, केस पांढरे होणे, वयाच्या आधीच वृद्ध अवस्था येणे, उकडणे, हातापायांना जळजळ होणे इत्यादी जे काही व्याधी आहेत हे पित्त दोषाच्या वृद्धीमुळे होत असतात. मुख्यतः 16 ते 45 वयोगटातील ज्या व्यक्ती आहेत अर्थात तरुण अवस्था, यांमध्ये पित्त वृद्धीमुळे होणारे व्याधी जे आहेत त्याचं प्रमाण अधिक आहे. तर या सर्वांवर उपाय काय आहे? तो म्हणजे तूप, घृत. शुद्ध गाईचं तूप हे पित्त दोषासाठी सर्वोत्तम उपाय सांगितला आहे आयुर्वेदामध्ये. तर तुमच्या घरातलं गाईचं तूप हे 40 प्रकारच्या पित्त रोगांवर मात करते. त्यामुळे तेलाच्या ऐवजी जर तुम्ही तुपाचा जेवणामध्ये वापर करत असाल तर तुम्हाला तो खूप खूप गुणकारी ठरतो. छोट्या छोट्या गोष्टींमधनं चिडणे, राग येणं या सगळ्यामध्ये जर तुम्ही तुपाचा वापर करत असाल, त्याचसोबत जर तुम्ही 2-2 लिंबाचं नस्य घेतला तर ही सर्वोत्तम चिकित्सा सांगितलेली आहे. तूप काय करतं की आपल्या शरीरामधली उष्णता कमी करून विषाला बाहेर काढतं. तर त्यामुळे तुमच्या घरी तुपाची वर्णी नक्की असेल. तर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कफ. सर्दी, खोकला, दमा, स्थूलता, आलस्य, डायबिटीज इत्यादी जे काही समस्या आहेत ह्या कफदोष वृद्धीमुळे होतात. तर कफ हे जल आणि माती यांचं मिळून बनतं. जल आणि माती अर्थात पाणी आणि माती मिळून चिखल तयार होतो. त्याच पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये कफदोष वृद्धीमुळे चिखल तयार होतो. आणि हा चिखलच जास्त झोपेने, जास्त आळस येणे, स्थूलता, ओबेसिटी इत्यादी प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत ह्या कफदोष वृद्धीमुळे होतात. मग यासाठी काय उपाय करायला हवा? तर त्यासाठी सर्वोत्तम असा उपाय आहे तो म्हणजे मध. मध जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये याचा वापर करत असाल तर तुम्हाला कफदोषामुळे होणारे जे व्याधी आहेत यांपासून धोका टळतो. तर शुद्ध मधाची परीक्षा कशी करायची? कापसाची वात मधामध्ये बुडून ती जाळायची. उत्तम जळते जेव्हा मध हे शुद्ध असतं, परंतु चुरचूर आवाज आला तर ते भेसळयुक्त आहे असं समजून घ्या. मधाचं कार्य आहे लेखन कर्म करणं. आपल्या शरीरामध्ये क्लेद कफ याचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा स्थूलता याचंही प्रमाण वाढलेलं असेल तर मध हे ओरबाडून बाहेर काढण्याचं काम करत असतो. आयुर्वेदात सांगितलंय 0 ते 16 या वयोगटातील जे बालक असतात त्यांच्यामध्ये हे कफ दोष अधिक्यामुळे होणारे जे व्याधी आहेत ते अधिक असतात. सर्दी, खोकला, दमा, ओबेसिटी, मतिमंद हे त्यामुळे होणारे व्याधी आहेत. तर अशा पद्धतीने वात, पित्त आणि कफ याला अनुक्रमे तेल, घृत आणि मध या तिघांचा वापर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये कराल तर तुम्हाला या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार नाही. त्यासाठी याचा वापर डेली यूजमध्ये करणं गरजेचं आहे. थँक्यू.